या सगळ्यांना आम्ही मेल केले, काहींना स्वतः पत्र व्यवहार केलेला आहे, अद्यापपर्यंत कुठलाही रिप्लाय आलेला नाही आहे, परंतु त्यांचं परमिशन मिळो अथवा न मिळो, हा मार्च 3 तारखेला सुरू होणार आहे आणि तो मुंबईपर्यंत वर्षाच्या दारात जाणार, म्हणजे जाणार. भीम आर्मी बहुजन एकता मिशन महाराष्ट्राच्या वतीनं दिनांक 3 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या काळामध्ये भीम संघर्ष मार्च आम्ही आयोजित केलेला आहे. हा भीम संघर्ष मार्च आयोजित करण्याचं कारण आहे की आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगतोय की आम्ही येतोय वर्षा निवासस्थानी येतोय. काय येतोय? तर तुमच्या काळामध्ये राज्यातील दलित अत्याचाराचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चाललेलं आहे. रोज एक नवी घटना घडते आणि याच्यावर राज्य सरकार कुठलंही नियंत्रण आणण्यास तयार नाही आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना विचारणार आहोत की राज्याचा समाज कल्याणचा जो निधी आहे, आदिवासी कल्याण विभागाचा जो निधी आहे, हा जवळपास 67% निधी तुम्ही वर्ग केलेला आहे. म्हणजे फडणवीसांनी 1400 कोटीचा निधी वर्ग केला, तुम्ही 67% निधी वर्ग केला. आणि मग हा वर्ग केल्यानंतर ज्या समाजासाठी तो निधी आहे, ज्या समाजाच्या कल्याणासाठी भारतीय राज्य घटनेमध्ये तशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत की हा निधी आवश्यक आहे, असं असताना तुम्ही या निधीचं वर्गीकरण कुठल्या आधारे केलं, हा प्रश्न त्यांना आम्ही विचारणार. आणि यापुढं स्वतंत्र कायदा निर्माण झाला पाहिजे की कुठल्याही अशा पद्धतीच्या निधीचं वर्गीकरण करता कामा नये, हा कायदा निर्माण झाला पाहिजे, हे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. तुम्ही पाहिलं की राज्यामध्ये अत्याचाराचं प्रमाण प्रचंड आहे, दलित अत्याचार मोठ्या प्रमाणात झालेले आहे. गेल्या 10 वर्षामध्ये 229 जवळपास युवकांची हत्या झालेली आहे. अनेक प्रकरणं या ठिकाणी दलित अत्याचाराची घडलेली आहेत, परंतु याच्यामध्ये अद्यापपर्यंत त्या कुटुंबाला नोकरी असेल, आर्थिक त्यांचं व्यवस्था असेल, त्यांना जमीन द्यायचं असेल, ज्या काही आश्वासनं राज्य सरकारने दिलेली आहेत ती आश्वासनं त्यांनी अद्याप पूर्ण केली नाही. अनेक ॲट्रॉसिटीच्या केसेस कोर्टामध्ये पडू नये, त्याला न्याय द्यायला विलंब लागतो, कोर्टाने अद्यापपर्यंत त्याच्यावर कारवाई केलेली नाही आहे, लोक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, तर हे सुद्धा थांबलं पाहिजे. या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याच्या संदर्भामध्ये आपण तत्काळ पावलं उचलावीत, केंद्राशी संपर्क करावा. त्याचप्रमाणे इंदू मिलचा प्रश्न आहे, इंदू मिलमध्ये बाबासाहेबाचं स्मारक आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक समुद्रातलं, फक्त भूमिपूजन केली मोदींनी येऊन, पण त्या स्मारकांचं झालं काय, तर त्याच्यावर कुठलेही काम राज्य सरकार करत नाही आहे, तर ते स्मारकाची कामं तत्काळ सुरू झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की मोदी सरकारने, म्हणजे त्या केंद्रातील सरकारने संपूर्ण खाजगी क्षेत्र आणण्याचा दृष्टिकोन ठेवलेला आहे, आणि त्या अनुषंगाने रेल्वेची विक्री सुरू आहे, विमान कंपन्या खाजगीकरण सुरू आहे, अनेक म्हणजे चार आता बँकांचं खाजगीकरण सुरू आहे. खाजगीकरणाची मोठी प्रक्रिया केंद्रामध्ये सुरू आहे. या खाजगीकरणामुळं आरक्षणाला धक्का लागणार आहे, नोकरीमधलं जे आरक्षण आहे याला धक्का लागणार आहे. आणि या माध्यमातून, खाजगीकरणाच्या माध्यमातून नोकरीतलं आरक्षण धोक्यामध्ये येणार आहे. आणि आमची मागणी आहे की भविष्य काळाचा उद्देश आणि दृष्टिकोन ठेवून आता खाजगी क्षेत्रामध्ये देखील आरक्षण द्यावं लागणार आहे. ही या सर्व प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही आम्ही हा मार्च घेऊन मुंबईच्या दिशेने जाणार आहोत आणि मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारणार आहे की ह्या सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शोषित वर्गाच्या प्रश्नांवर तुम्ही काय केलं, हा प्रश्न विचारण्यासाठी हा भीम संघर्ष मार्च आम्ही सुरू केला. भीम संघर्ष मार्च पुण्यामधून सुरू होईल आणि तो पुण्यावर निघता निघता जवळपास चेंबूरच्या दरम्यान 5 ते 7 हजारचा जमाव याच्यामध्ये सहभागी होणार आहे. अनेक युवक महिला मोठ्या प्रमाणामध्ये या मार्चमध्ये सहभागी होणार आहेत. या संदर्भामध्ये पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस कमिशनर, पुणे पोलीस कमिशनर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, ग्रामीण रायगड, त्यानंतर नवी मुंबई, या सगळ्यांना आम्ही मेल केले,
काहींना स्वतः पत्र व्यवहार केलेला आहे, अद्यापपर्यंत कुठलाही रिप्लाय आलेला नाही आहे, परंतु त्यांचं परमिशन मिळो अथवा न मिळो हा मार्च 3 तारखेला सुरू होणार आहे आणि तो मुंबईपर्यंत वर्षाच्या दारात जाणार, म्हणजे जाणार आहे.